नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर 9 वाजलेले आहेत, सगळी घरातली कामं झालेली आहेत आणि आज आहे गुढीपाडवा. तर माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून माझ्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही भाजी मी मस्तपैकी धुवून ठेवली, स्वच्छ केली, त्यानंतर भजईचं भिजवलं आहे आणि भाजीची तयारी इथे पूर्णपणे झालेली आहे. सगळं कापून वगैरे घेतलं आहे, त्यानंतर कढईत आपलेली आहे. इकडे पापड वगैरे सगळे काढून घेतलेत मी. तीन पापड आहे आपले, साधे पापड, त्याच्यानंतर ज्वारीचे पापड आणि हे यांनी आणलेले पापड आहेत. तर हे काढून झाले, आता मी काढून घेते भजे. पहिले याला ना इकडे ठेवते. हे मुद्दाम केले मी मस्तपैकी. इथे बघा, हे घेतलं आहे मी पॉलिथीन. यामध्ये ठेवले ना ते की जसेच्या तसेच राहतात, म्हणजे मग दोनही दिवस आपण खाऊ शकतो म्हणून. आता मी जरा भजे काढून घेते, तेल तापलेलंच आहे तर. आणि याच तेलात मी भाजी करून घेईल. कढईचं काम संपलं, नंतर मी पोळ्या टाकेल आणि पुरणपोळी यांना गरम गरम करून देईल. तर इथे आंब्याच्या आतमधला जो गर आहे तो सगळा मी काढून घेतलेला. आंबे पहिले मस्तपैकी उकडून घेतले, त्यानंतर थंड झाल्यावर त्याच्यातला सगळा गर काढून घेतला. यामध्ये मी टाकलेला आहे मीठ, गुळ आणि थोडंसं साखर. हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तूप ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि हे जे आहे ते टाकून द्यायचं आहे. आणि झाला आमरस. एकदम सिंपल पद्धतीने हा आमरस बनतो. आणि इकडे भाजी सुद्धा शिजत आहे म्हणजे शिजतच आलेली. तुम्ही याच्यात काय टाकता आणखी ते मला कमेंट्स करून जरा सांगा. मी बस काही नाही टाकत, आता याच्यात डायरेक्ट हा हे बघा दिसते गूळ. जेवढा जास्त गूळ टाकला ना तेवढा छान लागतो हा आमरस. बस बनला आमरस आहे ना, एकदम सोपी. हा तर आत्ता घेतला मी 5 मिनिटाचा ब्रेक. कुरड्या झाल्यात, पापड झाले, भजे झाले, आमरस झाला, भाजी झाली, कणिक पण भिजवली. बस आता साध्या पोळ्या टाकून घेते आणि नंतर पुरणपोळीचा आटा भिजून ठेवून देते. पूजा वगैरे झाल्यानंतर जेव्हा हे जेवायला बसतील दोघं जण तेव्हा त्या या दोघांना मस्तपैकी गरमागरम जेवायला देईल. नक्की सांगा. तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी सुद्धा मी दिल्या आणि आता सुद्धा तुम्हाला देते. आणि यशिकाचा डान्स काय आज संपत नाही का? जेवण केल्यानंतर
हाँ मी कशी दिसत आहे ते कमेंट्स करून मला नक्की सांगा। मेकअप जर आवडला तर मी तुम्हाला हा मेकअप सुद्धा व्हिडिओ देईल। खूप सुंदर दिसते मम्मा तू। थँक यू। इथे बघ। चला आता पूजा झाली आहे मस्तपैकी, प्रसन्न वाटत आहे। आता आम्ही जेवण करतो। मंडळी आणि इथे चालू आहे पुरणपोळी। तर पुरणपोळीचा जो व्हिडिओ मी तुमच्या सोबत मोबाईल हातात घेऊन शेअर करत आहे तर त्याच्यासाठी करत आहे की मॅडम म्हणते की मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की मी खूप चांगली पुरणपोळी बनवते, कारण मला पुरणपोळी प्रत्येकाच्या हातची आवडत नाही, जी सुपर होते तीच आवडते। आणि माहिती का यांना दोघांच्या हातची पुरणपोळी आवडते, एक तर शिल्पा बहिणीच्या हातची पुरणपोळी आवडते यांना, आणि त्याच्या बाई कधी करतात तेव्हा अचलपूरवरून यांच्यासाठी स्पेशल पाठवतात। थँक यू बहिणी। आणि एक आवडत होती यांना माझ्या आईच्या हातची, चंदा आई म्हणजे माझी आईकडची सासूबाई, यांची सासूबाई, माझी सासूबाई नाही कारण माझ्या सासूबाईचं पण इकडच्या चंदा नाव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की माझी आई यांची सासूबाई। तर दोघांच्या हातचे हे पुरणपोळी खातात आणि मला नेहमी काय म्हणतात की तुला पुरणपोळी नाही जमत पाहिजे। आज मला यांना दाखवून द्यायचं आहे की मला पुरणपोळी तशी जमते की नाही, उलट मी त्याहीपेक्षा चांगली एक पुरणपोळी बनवली आणि पिल्लूला दिली। मस्त इकडे पिल्लू खात आहे आणि व्हिडिओ पण सुरू आहे। पिल्लू हाय। तर आता बनवत आहे मॅडम पुरणपोळी। हा पुरण काय? पुरण काल रात्रीच बनवलं मी। अच्छा, खूप छान झालं। ओके। आणि मी माहिती का फर्स्ट टाइम साडी वाडी एवढं मेकअप करून आणि एवढं स्वयंपाक करत आहे। बाप रे बाप, क्या बात आहे, मजा आहे बघ, है ना? तुमची मजा आहे बा मॅडम, काय राणीचं जीवन आहे तुमचं। आफ्टर ऑल यू आर अ राणी, घरची राणी। वाव, आहा क्या बात आहे। चला आता मी भूक लागली जेवण करतो। इथे ताट रेडी आहे, बस पुरणपोळीची वाट आहे, थोड्याच वेळात मिळणार आहे। मंडळी हे काय म्हणतात मला पुरणपोळी येत नाही, सांगा आता ही पुरणपोळी जमली की नाही जमली? मी खाऊन सांगतो ना बघा। वा मस्त, क्या बात, दोन्ही आयटम फेल, दोन्ही बनवणारे फेल झाले आता। एक नंबर वर तू आता। खरं सांगा, खरं 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 खोट नाही। हे बघा पुरणपोळी माझी, माझ्या सासूबाईच्या हातच्या सारखी नाही बनवली। चला चला चला, बिलकुल नाही असं। तर आज जेवणासाठी एवढे सगळे आयटम बनवले मी। तीन प्रकारचे पापड आहे, त्यानंतर चिवची भाजी आहे, भजे आणि आमरस पोळी आणि पुरणपोळी, एवढंच बनवलं, याच्यापेक्षा जास्त नाही। रसगुल्ले सुद्धा आहेत काल यांनी आणलेले। तर रसगुल्ले सुद्धा आहेत त्यांनी आणलेले, पण आता रसगुल्ले मी यांना देणार नाही कारण रसगुल्ले जर दिले मी यांना पुरणपोळी तर पुरणपोळी हे खाणार नाही। हा सांगा पुरणपोळी कशी झाली? एक नंबर झाली, एकच नंबर, पण रँक मध्ये तू दोन नंबर, विशेष। साबित करून दिलं ना मी की पुरणपोळी चांगली करू शकते। वा वा, एक नंबर खरंच, हे तर होईना बात की वा, चॅलेंज होत हे, चॅलेंज चॅलेंज होतं हे। मला नेहमी म्हणतात की तुला पुरणपोळी जमत नाही व्यवस्थित, म्हणून मग मी यांना म्हटलं की थांबा मी यावेळेस तुम्हाला पुरणपोळी करून खाऊ घालते। ऍक्च्युली काय होते, आई माहिती का यांना गरम गरम कधीही हे गेले ना तर यांना गरम गरम पुरणपोळी करून द्यायची, आणि गरम पुरणपोळीची आणि थंड्या पुरणपोळीचा फरक पडतो। आणि मी जेव्हा घरी बनवते ना तेव्हा यांचे नखरे असतात जेवणाचे, आता नाही जेवत मग जेवते, थोड्या वेळाने जेवत, आता भूक नाही असं नाही तसं नाही, त्याच्यामुळे ती पोळी थंडी झाली की त्याची चव लागत नाही, ती थोडीशी अशी कडक होते, मग म्हणतात तुला पुरणपोळी जमत नाही, असे नखरे आहे त्यांचे, म्हणून म्हणतो। आता हा सगळा पसारा आवरायचा, इकडे तर आहेच आहे पण इकडे आहे, गरम गरम पोळी केली आणि मस्तपैकी मी जेवण केलं, आणि इकडे साहेबांचा हिशोब चालू आहे, गॉगल लावून हिशोब करून राहिले।
काय होतं काय हे मी इथे येऊन हसून गेली तरी त्यांना समजलं नाही माहिती का काय झालं पुरणपोळी कंपळली झोप येऊन राहिली का तर मी मेकअप पण काढला नाही काही नाही तसंच व्हिडिओ एडिट केला आणि व्हिडिओ एडिट करता करता झोपली आता पहिले पुडी काढतो मी आणि माझा घसा पूर्ण कोरडा झाला ताण लागली मला जोरात कारण झोपच तशी भयानक लागली होती बट पहिले गुढी काढते कारण संध्याकाळ व्हायच्या पहिले गुढी काढत असतात आणि पाहुणे सावजले तर चला तर ॲक्च्युली मी ना तुम्हाला तो सूर्य डुबता सूर्य दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण मी झूम केल्यानंतर ना समोरच्या बिल्डिंगवर एक छोटासा मुलगा आहे जो वर उभा आहे जो तुम्हालाही दिसला असेल आणि तो खाली बघत आहे आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे कोणाचंच लक्ष नाही आहे अजूनही तो वाकतच आहे कुठे मला दाखव तो तिथेच आहे तो उभा पिल्लू आणि डोळे बघा किती भयानक सुजले जास्तीत जास्त एक अर्धा एक घंट्याची झोप आहे तेवढ्या झोपेनं पूर्ण डोळे सुजून गेले माझे खूप वेळ झोपली मम्मा तू तर 3 वाजेपर्यंत झोपली म्हणजे दुपार पर्यंत आणि मला तो बॉय नाही दिसला पण नाही दिसत सेकंड फ्लोअरला आहे तू सेकंड फ्लोअरला झाडाच्या आणि नाही दिसत तुला तर बिल्डिंग आहे बिल्डिंग मध्ये अशा गोष्टी चालूच राहतात बट ना लक्ष ठेवायला पाहिजे पोरांवर कारण की पडलं वगैरे ना तर नुकसान त्यांचं आहे बाकीच्यांचं काय पण नुकसान त्यांचं आहे आणि लक्ष ठेवायला पाहिजे बस दुसरं काही नाही बोलणार मी तो मुलगा पूर्णपणे खाली वाकत आहे आय लव यू तर सगळेजण आपापले गुढी काढत आहे आणि मस्त वाटत आहे आमच्या इथलं वातावरण खरंच खूप छान असते आणि आजही आभाळ आहे सकाळी तर उठली तेव्हाही खूप आभाळ होतं आणि आताही आभाळ आहे आताही मी उठली तेव्हा मला असं वाटलं की अरे बाबा रात्र झाली की काय एकदम अंधारून आलेलं होतं म्हटलं यार गुढी काढायचीच राहिली एवढा वेळ झाला बाहेर येऊन बघते तर आभाळच आभाळ आहे होऊ शकते कदाचित रात्री वातावरण खराब होऊ शकते चल ठीक आहे आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आम्ही आमची गुढी साजरी केली गुढीपाडवा साजरा केला तुम्ही कशा प्रकारे तुमचा गुढीपाडवा साजरा केला काय काय बनवलं होतं कोणी पुरणपोळी बनवली आणि हा आज ना तसं पाहिलं तर पुरी आणि श्रीखंड असतो आजच्या या गुढीपाडव्याला हे मला काल रात्री खाली गेल्यानंतर समजलं आमच्या इथल्या ज्या मोठ्या लेडीज आहेत त्यांनी मला सांगितलं की शिरा आणि आपलं सॉरी पुरी आणि श्रीखंड असते म्हणून आलूची भाजी बट आमच्या इथे ना पुरणपोळी होळीला जेव्हा केली ना तेव्हा यांचं मनच नाही भरलं खायचं आणि माझी इच्छा होती किंवा यांना चांगल्याने करून खाऊ घालते मी की जेणेकरून त्यांना वाटायला पाहिजे की नाही पुरणपोळी इलाही येते तर म्हणून मग पुरणपोळीच केली मी तुम्ही काय काय बनवून खाल्लं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला भेटते मी तुम्हाला उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर बाय बाय.